तर जळगाव जिल्ह्यात थंडीनं एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय. जामनेर तालुक्यामधल्या तोंडापूर धरणाच्या जलशुद्ध केंद्रावरचे कर्मचारी भाऊसाहेब गाजरे यांचा अति थंडीनं झोपेतच मृत्यू झालाय. हुडहुडी भरवणाऱ्या कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवनावरती मोठा परिणाम झालाय. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणं जिकीरचं झालंय. घराबाहेर पडताना स्वेटर, मफलर, टोपी अशा उबदार कपड्यांचा आश्रय घ्यायला लागतोय. सार्वजनिक ठिकाणी नागरिक शेकोट्या पेटवून थंडीपासून आपला बचाव करण्याचा प्रयत्न करतायत. दिवसभर थंडीचा हा जोर कायम राहतोय, त्यामुळे दैनंदिन कामांनाही उशिरानं सुरुवात होते. गेल्या अनेक वर्षांनंतर इतक्या कडाक्याच्या थंडीचं आगमन झाल्याचा हा काहीसा अनुभव आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.